सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागत, सुस्वागत, नमस्कार मंडळी, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ रामदेव चौक सावा उपस्थित श्री गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे। श्रींच्या कृपेने मंडळ यंदा 24व्या वर्षात पदार्पण करत आहे। या निमित्ताने श्रींच्या चरणी आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत यंदाचा हलता देखावा। पंढरीची वारी, पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा होय। वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे। ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन्ही वेळा होते। आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते। वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही, तसेच हरिनाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे। एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नियमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारी होय। जो नियमित वारी करतो तो वारकरी, आणि वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात। वारकरी धर्माला भागवत धर्म म्हटले जाते। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारीत चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे। यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे। असाच हा पंढरीची वारी स्वरूपातील हलता देखावा आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत। Ah!
धन्यवाद।